कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड येथील युवा नेते कुणाल चौधरी व सीता वार्ता समूहाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुदखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे मॅडम यांच्या हस्ते सफाई कामगार महिलांना साडी व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे मॅडम यांनी व सीता वार्ताचे मुख्य संपादक कुणाल चौधरी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असलेले पत्रकार संजय कोलते, माध्यमिक आश्रमशाळा न्याहाळी मुख्याध्यापक गणेश मोरे सर, सुधाकर पाटील, निळकंठ बोमंगे, पत्रकार शेख शमसुद्दीन अतिक अहमद, डेक्कन सेवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक, विठ्ठल वल्दे, अलीमभाई यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले. मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो जागतिक महिला दिन म्हणून आपण पूर्ण देशात साजरा करतो. सरांनी पूर्ण पार्श्वभूमी सांगितली जी 8 मार्च आपण का साजरा करतो त्याची. मी परत ते रिवाइज करत नाही. खर तर सरांचे आभार मानते मी की प्रत्येक जण पुष्पगुच्छ देतं, बुके देतं तुमच्यासाठी, तर ते काही कामाचं राहत नाही. आपण पुष्पगुच्छ घेतो, बुके घेतो, थोड्या वेळानंतर खराब होतो. पण हा जो उपक्रम आहे जे तुम्ही आता जेव्हा कधी घालसाल तेव्हा तुमच्या असं आठवण येईल की महिला दिनाच्या दिवशी सरांनी तुम्हाला ही चांगली भेट दिली. त्याबद्दल खरंच ही चांगली भेट आहे. अशी भेट दिली पाहिजे की जे तुम्ही वापरली पाहिजे. तुम्हाला एखादं बुके दिलं, बुके देऊन तुम्ही काय 2 मिनिटात बाहेर टाकून द्याल. एखादा पुष्पगुच्छ दिला, हार दिला, तर तो 2 मिनिटात खराब होतो. पण ही वस्तू अशी आहे की जेव्हा कधी तुम्ही वापराल, जेव्हा कधी तुम्ही त्याचं हे कराल, तेव्हा सरांची नेहमी आठवण येईल की यांनी आपल्याला 8 मार्च महिला दिनाच्या दिवशी दिली म्हणून. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सरांचे धन्यवाद म्हणते. तालुक्यात मी नवीन आहे, तसा माझा जिल्हा हिंगोली आहे. आता 2 दिवस झाले आपल्या तालुक्यात. खरं तर आज तिथे तहसीलही कार्यक्रम होता पण बंदोबस्तमुळे मी जाऊ शकले नाही. तुमच्याशी बोलणं हे फार महत्वाचं आहे कारण तुमच्यासाठीच आम्ही इथं आलोय. तुमच्या काही अडचणी असतील, महिलांच्या काही घरगुती प्रॉब्लेम असतील, तर बिंदास एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून कधीही एनी टाइम पोलीस स्टेशनला यायचं आणि आम्हाला सांगायचं. तुमच्या सगळ्या अडचणी हे सॉल्व्ह केल्या जातील. खरं तर काम कुठलंच म्हणजे कमी किंवा जास्त नसतं. आम्ही पोलीस अधिकारी आहे, ते आमचं काम आहे. तुम्ही महानगरपालिकेचे सफाई कामगार आहात, ते उत्तम काम आहे. कुठल्याच कामाची लाज वाटली नाही पाहिजे. ते उत्तम काम आहे आणि खूप चांगलं काम तुम्ही करताय. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण तुमच्यामुळे सगळं शहर स्वच्छ राहतं छान. महिला फक्त जागतिक महिला दिन, आपण महिला आहोत म्हणजे असं नाहीये की म्हणजे पुरुषांमुळेच आपण आहोत. आता मी एक स्त्री आहे, वडिलांनी शिकवलं म्हणून मी एक अधिकारी आहे, म्हणजे असं आपण नाही म्हणायचं की महिला दिन साजरा केला पाहिजे कारण यांच्यामुळे, पुरुषांमुळेच आपण इथपर्यंत आहोत. वडिलांनी चांगलं शिकवलं म्हणून मी इथपर्यंत आहे, भावांनी सहकार्य केलं म्हणून आपण इथपर्यंत आहे. आणि आता मी म्हणजे मालक जे माझे मिस्टर आहेत ते 24 घंटेही कुठेही जायची परवानगी देतात, त्यामुळेच मी आज इथं आहे. जर पहिल्यासारखा जमाना असतात महिलांनी बाहेरच निघायचं नाही किंवा घराच्या आतच राहायचं तर हे शक्य नव्हतं. सरांनी सांगितलं की आजच्या घडीला महिला कुठेच कमी नाहीये. अभिमान चालवत आहेत, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, तशा तुम्ही सुद्धा कुठेच कमी नाहीये. तुम्ही सुद्धा तुमच्या पायावर उभे आहात, 4 पैसे कमवतात, आपला परिवार चालवतायत. त्यामुळे महिला दिन खरंच आता दिवसेंदिवस आपण साजरा करत जाते तर आपण 50% म्हणजे बरोबरीचं काम करतोय पुरुषांबरोबर, त्यामुळे आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाहीये. जागतिक महिला दिन हा एकाच दिवसाचा नसतो तो. आपण म्हणजे आज आपण जरी महिला दिन साजरा करत असतो तरीही आपण तो दररोजच महिला दिन साजरा केल्यासारखा करायचा असतो. आपणच आपल्या महिलांना मदत करायची असते. आता आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर बघतो कधी कधी काय होतं, आपल्यामुळेच आपल्या घरातल्या कोणाला त्रास होतो, आपल्यामुळेच आपल्या सुनाला कधी कधी त्रास होतो. आपण दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपल्या घरातच चांगलं लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी आपण मुलींना सांगतो की आपण 7-8 घरात राहिलं पाहिजे. जे आपण संस्कार आपल्या मुलींना देतो की काही नियम पाळले पाहिजे, ते चांगल्याच गोष्टी आहेत. पण थोडेफार आपल्या मुलांनाही आपण तुम्ही प्रत्येकाने मी तुम्ही सगळ्यांनी आपल्या मुलांनाही काही संस्कार दिले पाहिजे की दुसऱ्याची बहीण आपली बहीण मानली पाहिजे. म्हणजे काही प्रकार काही गुन्हे घडणार नाही. मी पण जास्त काही बोलत नाही. आता ओळखी होत राहतील हळूहळू सगळ्यांशी. तुमच्या काही समस्या असतील तर बिंदास पोलीस स्टेशनला यायचं, कधीही भेटायचं, रात्री अपरात्री कधीही. कसंही आपला डायल करून तुझा नंबर असतो. जो की कोणी जास्त अडचणीत असेल त्यांनी 112 नंबर डायल केला तर आपली पोलीस स्टेशनची गाडी तुमच्यापर्यंत मदतीसाठी पोहोचते. आम्ही आहेत 2-3 वर्ष तुमच्यासाठी. तुमच्या अडचणी सांगा आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. सरांनी बोलण्याची संधी दिली आणि बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. साप्ताहिक सीता वार्ता
या साप्ताहिकाच्या वतीनं संपादक युवा नेते कुणाल चौधरी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून समाजातील एक उत्कृष्ट आणि उल्लेखनीय स्वच्छतेचं काम नगरपालिका क्षेत्रात करणाऱ्या महिलांचा सन्मान आपल्या साप्ताहिकाच्या वतीनं व्हा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच अनुषंगानं तात्काळ लगेच या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आपण हाती घेतलेलं आहे। महिला दिनाच्या निमित्तानं हा स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्यांचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान तात्काळ विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या आपल्या मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक आदरणीय कमलताई शिंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल प्रारंभी मी साप्ताहिक सीतावार्ता या साप्ताहिकाच्या वतीनं संपादक युवा नेते कुणाल चौधरी यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेली माझ्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय ए पी एस शिंदे मॅडम यांचं स्वागत त्यांचा सत्कार आपल्या पेपरच्या वतीनं वर्तमानपत्राच्या वतीनं करावं। अच्छा स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि 1910 आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून देखील निश्चित करण्यात आलेला आहे। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला होता। 8 मार्च 1971 पुण्यात एक मोठा मोर्चा या निमित्ताने काढण्यात आला होता। 1975 हे वर्ष इन्होने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या। स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलले गेले असले तरी परिस्थितीनुसार तशी स्त्री संघटनांच्या मागण्याही पुढे आल्या होत्या। आता बँका कार्यालयामधून देखील 8 मार्च हा महिला दिवस उत्साहात साजरा व्हायला लागला आहे। आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो। क्लारा झेटिकिन या कम्युनिस्ट कार्यकर्त्याने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आणि 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा हा दिवस कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या गेल्या। या दोन मागण्याबरोबर लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली। अमेरिकन कामगार स्त्रियांच्या व्यापक कृतीने क्लारा झेटिकिन अतिशय प्रभावित झाल्या। 1910 साली केपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा केला जातो। आज खऱ्या अर्थानं या दिवसाच्या निमित्ताने स्त्रीविषयक चळवळ मानणारे परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे फुले दाम्पत्याने मांडलेला स्त्रीविषयक दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे हे आजच्या या दिवशी आवर्जून नमूद करावंसं वाटतं। आज तुम्हा आपल्या सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी कामगार महिला असोत किंवा अधिकारी पदाधिकारी असोत महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे। अनेक महिला ह्या उच्चपदस्थ अधिकारी आहेत। देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला यांनी मार्गक्रम केलेले आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या महिलांच्या या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरीचा गौरव आपल्या एक खारीचा वाटा म्हणून
छोटा सा हातभार म्हणून या ठिकाणी साप्ताहिक सीतावार्ताच्या माध्यमातून करण्याचा आम्ही संकल्प आणि छोटासा प्रयत्न केलेला आहे मॅडम।